एशिया पॉवर इंडेक्स बावीस ऑस्ट्रेलिया देशातील सिडनी या शहरामध्ये स्थित लोवी इन्स्टिट्यूट ज्याला सिडनीज लोवी इन्स्टिट्यूट असे देखील संबोधले जाते ही संस्था दोन हजार अठरापासून पासून वार्षिक एशिया पॉवर इंडेक्स जाहीर करत असते देशाची ताकद आणि भविष्यात ती ताकद कशा पद्धतीने कायम ठेवण्यात येते किंवा त्यातील बदलांचा अभ्यास यातून केला जातो तर आशिया देशात देशांची ताकद ठरवण्यासाठी जे आहे संबंधित प्रभाव आणि संसाधने याचा निष्काचा अभ्यास जे आहे या अहवालामध्ये केला जातो भारता आशियात भारताला मध्यम शक्ती म्हणून एक स्थान दिले जाते आ, 2020 आ, दोन हजार वीसच्या तुलनेत भारताच्या गुणांमध्ये म्हणजेच एशिया पॉवर इंडेक्स दोन हजार एकवीसमध्ये मध्ये जे आहे दोन घसरण दोन अंकांनी घसरण झालेली आहे लो इन्स्टिट्यूट ने आपला एकवीस सालचा एशिया पॉवर इंडेक्स जाहीर केला आहे यानुसार जे आहे यानुसार शंभर पैकी सदोतीस दशांश सात सव्वीस देशांमध्ये चौथ्या क्रमांकाचा सर्वात शक्तिशाली देश ठरला आहे दोन हजार एकवीस मध्ये काही देशांचे अठरा देशांचे जे आहेत जे गुण कमी झाले आहेत तर या दोन हजार एकवीस मध्ये ज्या देशांचे गुण कमी झाले आहेत अशा अठरा देशांमध्ये भारताचा समावेश असल्याचं देखील या रिपोर्टमध्ये म्हटले आहे भविष्याच्या दृष्टीने संसाधनाच्या बाबतीत भारताची कामगिरी जबरदस्त असल्याचा उल्लेख देखील या रिपोर्टमध्ये करण्यात आला आहे करोनामुळे जे आहे भारताच्या विकासाची क्षमता जी आहे दोन हजार तीसच्या च्या साठीच्या अपेक्षित विकासाची वाढ ही कमी राहणार असल्याचंही या लो इन्स्टिट्यूटने रिपोर्टमध्ये संबोधले आहे भारत आर्थिक क्षम शम्त, क्षमतेबाबत लष्करी ताकद लवचिकता आणि सांस्कृतिक प्रभाव यामध्ये चौथ्या स्थानी आहे मात्र संरक्षणाच्या बाबतीत जे आहे भारत या इंडेक्समध्ये जे आहे सातव्या स्थानी आहे आर्थिक पातळीवर मात्र भारताची घसरण झाली असून आठव्या क्रमांकावर तो पोचला आहे असल्या असं देखील जे आहे या लोबी इन्स्टिट्यूटच्या एशिया पॉवर इंडेक्समध्ये संबोधले गेले आहे तर आपण जे आहे एशिया पॅसिफिक क्षेत्रातील सर्वात शक्तिशाली पहिली दहा राष्ट्र कोणती आहेत ही जाणून घेऊयात सर्वात शक्तिशाली राष्ट्र देश म्हणजे अमेरिका त्या पाठोपाठ दोन क्रमांकावर येते चीन त्यानंतर जपान एशिया पॅसिफिक क्षेत्रातील सर्वात शक्तिशाली चौथे राष्ट्र म्हणजे भारत येते रशिया त्यानंतर सहाव्या क्रमांकाचे राष्ट्र म्हणजे ऑस्ट्रेलिया सातव्या क्रमांकाचे राष्ट्र म्हणजे दक्षिण कोरिया आठव्या क्रमांकाचे राष्ट्र म्हणजे सिंगापूर नव्या क्रमांकाचे राष्ट्र म्हणजे इंडोनेशिया आणि एशिया पॉवर इंडेक्समध्ये दहाव्या क्रमांकावर आहे थायलंड हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला या व्हिडिओमध्ये सांगितलेल्या नोट्स तुम्हाला किती उपयुक्त वाटल्या हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की कळवा व्हिडिओला लाईक ला करायला आपल्या मित्राला शेअर करायला विसरू नका तसेच बेल आयकॉनलाही क्लिक करायला विसरू नका जेणेकरून अशा उपयुक्त व्हिडिओची माहिती सर्वप्रथम आपल्यापर्यंत नोटिफिकेशनद्वारे पुरवली जाईल धन्यवाद